देशविदेशातील लाखो सहसयोग्यांचं आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री निर्मलादेवी माताजींनी 5 मे 1970 रोजी भूतलावरील समस्त मानवजातीच्या आणि अवघ्या जगाच्या कल्याणासाठी कुंडलिनी जागृती नावाच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेचा शोध लावला. जगभरातील साधकांना आत्मसाक्षात्कार देत सहजयोग ध्यानाद्वारे त्यांची कुंडलिनी जागृत करून देत जीवन बदलून दाखवलं. त्यामुळे जगभरातील सहजयोगी साधक आणि परमपूज्य निर्मलादेवी माताजी यांच्या परम आत्मिक आणि परम ईश्वरी नातेसंबंध स्थापित झाले. 21 जुलै रोजी साजऱ्या झालेल्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील श्री माताजींच्या निर्मलधाम जिल्हास्तरीय सहजयोग केंद्रात श्री माताजी यांचं गुरुपूजन कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाची ही काही चैतन्यमयी दृश्य आपण पाहूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री माताजी यांच्या दिव्य अमृतमयी विचारांचं साधकांनी श्रवण केलं. त्यानंतर श्री गणेश पूजन आणि त्यानंतर आदिशक्ती पूजन करण्यात आलं. श्री माताजी यांच्या विधिवत गुरुपूजनानंतर श्री माताजी यांची आरती झाली व महाप्रसादाने गुरु पौर्णिमा उत्सवाची औपचारिक सांगता झाली. यावेळी सवाद्य सुमधूर संगीतमय सादर झालेल्या मंत्रभजन आणि नामघोषात उपस्थित साधकांनी श्री माताजी यांच्या परम ईश्वरी सानिध्यात सहज योग ध्यानाद्वारे शरीरातील सुप्त आदिम ऊर्जा कुंडलिनी शक्ती कशी चमत्कारिकरित्या जागृत होते, कुंडलिनी शक्ती शरीरातील सूक्ष्म चक्रांना कशी प्रबुद्धित ऊर्जा प्रदान करतात याचा चैतन्यमयी अनुभव घेतल्याचंही पाहायला मिळालं. केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणच्या सहजयोगी साधकांनी श्री माताजी यांच्या आश्रमात होत असलेल्या गुरु पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी होऊन भक्ती अमृत प्राप्त केलं. जीवनात विविध फायदे साध्य करण्यासाठी तसेच शांततापूर्ण आणि संतुलित स्थिती प्राप्त करण्यासाठी विनामूल्य माध्यम म्हणून सहजयोग ध्यानाकडे पाहिलं जात असून वैश्विक शांतता आणि वैश्विक मानवी विकासासाठी सहजयोग सारख्या प्रभावी माध्यमाची जगाला गरज असल्याचंही यावेळी आलेल्या साधकांनी सांगितलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांची गुरुस्वरूपात श्री निर्मल दरबार ह्या ठिकाणी पूजा आयोजित करण्यात आली होती आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं त्यांचे साधक आज ह्या गुरुपूजेला उपस्थित होते. संपूर्ण विश्वामध्ये जवळपास 120 देशांमध्ये श्री मातांच्या कृपेमध्ये सहजोग ध्यानधारणेने सर्व आम्ही सहजोगी बंधू भगिनी हे एकत्र झालेलो आहोत आणि विश्वनिर्मल धर्म जो आहे खरा हा धर्म आम्ही सगळ्यांना स्वीकारून संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती समाधान ही प्रस्थापित व्हावी ह्या दृष्टीने आम्ही सहजोगाद्वारे ध्यानधारणेचे कार्यक्रम हे घेत असतो. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 21 पेक्षा जास्त सेंटर्स जे आहेत हे आहेत आणि त्या ठिकाणी विनामूल्य आपण ह्या सेंटरला येऊ शकतात, तिथे ध्यान साधना करू शकतात आणि आपला सर्वांगीण विकास हा करू शकतात. आपल्या सर्वांना माहिती की गुरुची महिमा किंवा गुरुचं महत्त्व हे किती आहे आणि साक्षात श्री माताजी या आम्हाला गुरु म्हणून लाभलेला आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की आपणसुद्धा ह्या सहजोग ध्यानधारणा केंद्रामध्ये अवश्य यावं. नाशिकमध्ये सुद्धा भरपूर केंद्र आहेत. आपलं मुख्य केंद्र जे आहे श्री निर्मल दरबार पाथर्डी आश्रम ह्या ठिकाणी दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता असतं, तर आपण अवश्य ह्या केंद्रावरती भेट द्यावी आणि सहजोग जो आहे त्याद्वारे आपण ध्यानधारणा करावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. जय श्री माता. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.